हाय, गुड इव्हनिंग, हाव आर यू माय फ्रेंड्स. समुद्र किनाऱ्यावर जेव्हा आपण फिरायला जात असतो तेव्हा ना फॅमिलीज ज्या माझ्याकडे येतात किंवा जे काही ग्रुप्स येतात तर त्यांचे ना विविध तऱ्हेचे प्रश्न असतात. त्या प्रश्नांबद्दल मला थोडंसं आज बोलायचं आहे. सगळ्यात पहिला प्रश्न विचारला जातो तो की तुमचं रिझॉर्ट जे आहे ते बीचपासून किती लांब आहे. तर ते हार्डली बीचपासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे चालत. जर का तुम्ही गाडीने गेलात तर मात्र थोडंसं लॉंग रूटने जावं लागतं. हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न त्यांचा असतो की तुमचं स्वतःचं रेस्टॉरंट आहे का तिथे. तर येस, मी इथे सांगू इच्छिते की आमचं स्वतःचं रेस्टॉरंट आहे आणि खूप छान त्याची अरेंजमेंट आहे. तिसरा प्रश्न असा आहे, फूड कुठच्या टाईपचं असतं. सो मी इथे सांगू इच्छिते की सी फूडवर आमचा जास्त भर आहे, तसंच कोकणी ऑथेंटिक फूडवर आमचा जास्त भर आहे. व्हेजमध्ये पण आम्ही सुंदर पदार्थ देत असतो, त्यानंतर चिकनमध्ये पण असतात पदार्थ, आमचं स्नॅक्स देखील असतं. पण याच्यामध्ये आमची खास स्पेशालिटी अशी आहे की आम्ही फ्रोझन फूड आमच्याकडे नाही आहे. आम्ही कुठच्याही प्रकारचे मसाले वाटून ठेवत नाही आहे. म्हणजे वाटण जे म्हणतो ना आपण, जे लावलं जातं ते इन्स्टंट असतं, म्हणजे तेव्हाच्या तेव्हा आम्ही बनवलेलं असतं ते. त्यानंतर खास आमच्या अगेराचे मसाले जे आहेत ना त्याच्यावर आमचा खूप रिसर्च आहे आणि ते ॲप्रॉक्सिमेटली सांगू का त्याचा खूप अभ्यास करून ते आम्ही देत असतो की जेणेकरून आमच्या येणाऱ्या गेस्टला कुठचाही त्रास होऊ नये. त्यांनी कितीही सी फूड खाल्लं तरीही आणि त्यांनी ॲसिडिटी होत नाही आहे ते किती खाल्लं तरी. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या जेवण करताना किंवा स्वयंपाकात बघत असतो. तसंच मी इथे सांगू इच्छिते की आमचे कस्टमर आहेत ना इझिली आमच्या किचनमध्ये पण येऊ शकतात किंवा येतात रादर दॅन. काही गमतीदार गोष्टी अशा आहेत की खूप छोटी बाळं घेऊन काही मैत्रिणी येत असतात तर त्यांचं जे फूड असतं, बेबी फूड म्हणतो ना आपण, की खिमट असतं किंवा त्यांनी तयार केलेलं स्वतः काही असतं, तांदळाची पेस्ट बनवणं डाळीचं पाणी घालून किंवा काही व्हॉट एवर, तर त्यांना ते स्वतः शिजवायचं असतं. तर ते देखील आमच्या इथे होत असतं. 1 महिन्यापासूनचं बाळ आपल्या इथे येतं ते डायरेक्ट 80 वर्षांचे आजोबा, 90 वर्षांचे आजोबा देखील येत असतात. सो हे आमची फूडची स्पेशालिटी आहे. इको फ्रेंडली ॲम्बियन्स आहे, खूपच छान आहे. जी लोकं येऊन गेली आहेत त्यांचं तुम्ही ओपिनियन घेऊ शकता. त्यानंतर इनडोअर गेम्स आहेत, बेसिक इनडोअर गेम्स आहेत, वॉटर स्पोर्ट्स आहे समुद्रावर आणि फूड आहे, सुंदर म्युझिक असतं. त्यानंतर नॅचरल अशा खूप साऱ्या गोष्टी आम्ही ठेवलेल्या आहेत. पण कसं असतं, आपण राहतो शहरामध्ये, सो नॅचरल गोष्टी जरी आपण दिवसभरात उपभोग घेतला असेल त्या गोष्टीचा, झाडं म्हणा किंवा हिरवळ म्हणा, पण आपल्याला रात्री झोपायला मात्र छान अशी छान कोझी रूम हवी असते, मस्त सुंदर एसी असलेली आणि अतिशय स्वच्छ सुंदर व्हाईट बेडशीट असलेली छान रूम आमच्या अशा आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींची किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आम्ही हे सगळं डिझाईन केलेलं आहे. सो मी तुम्हाला सांगू इच्छिते तुम्ही नक्की नक्की व्हिजिट करा अगेराला. थँक्यू.